कडे तुम्ही जर का मासे खवय्ये आहात ही जर बातमी तुमच्यासाठी आहे, कारण तुम्ही मासे जर खात असाल तर सध्या समुद्राला बेफाम असं उधाण आलेलं आहे। मात्र असं असताना देखील मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये मासळी सापडत नाही आहे आणि त्यामुळे मच्छीमारांसह मासे खवय्यांची चिंता वाढली आहे। मासे खवय्यांवर संक्रांत, समुद्रात उधाण पण मासळीचा ठणठणाट, दर भडकल्यानं ताटातली मासळी गायब। मासे म्हटलं की पट्टीच्या खाणाऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं। माशांचा तुटवडा झाला की मासे खाणाऱ्यांची तडफड होते। सध्या तशीच वेळ आली, समुद्राला उधाण आलंय, पण वेगवेगळ्या संकटामुळे मासेमारीचा हंगाम वाया जातोय। नवी मुंबईसह रायगडच्या समुद्रामध्ये मासळी मिळत नसल्यानं नौका रिकाम्या परततायत, त्यामुळे रायगडच्या समुद्रात मासळीचा मोठा तुटवडा असून मासळीचं उत्पादन कमालीचं घटलंय। जे खाणारे जे आहेत त्यांना 100% त्यांना प्रोटेक्शन, म्हणजे त्यांना एक प्रोटीन भेटतो, पण त्यांना पण हे जे ह्या शासनाच्या धोरणामुळे त्यांना पण हे खायला भेटणार नाही, कदाचित हे सर्व दुर्लभ होणार आहे। रायगडच्या समुद्रामध्ये छोटी मासळी मिळणं दुरापास्त झालंय। सुरमई, रावस, पापलेट, जिताडा, घोळ अशी मोठी मासळी मिळणं सुद्धा दुर्मिळ झालंय। मासळीचं उत्पन्न हे 50%-हून अधिक घसरलंय, त्यामुळे खवय्यांच्या ताटातून मासळीच गायब होण्याच्या मार्गावर आहे। ऐन मोसमात माशांवर संक्रांत का आली या संभ्रमात मच्छीमार आहेत। ज्या खाड्या बंद केलेल्या आहेत आणि एवढ्या मोठमोठे केमिकल ज्या फॅक्टरी आहेत त्या केमिकलचा सांडपाणी जिथपर्यंत खाडीमध्ये बंद होत नाही तिथपर्यंत ती खोलमधली समुद्रातली जे मासे जे जवळ येणार ते येत नाही, ते जवळजवळ 400-500 किलोमीटरमध्ये डीपमध्ये जातात। थंडीच्या दिवसात माशांचे वाढलेले दर हे उन्हाळ्यापर्यंत उतरणीला लागतात, पण मासळीची आवक घटल्यानं दर गगनाला भिडले, त्यामुळे खवय्यांच्या ताटातून मासेच गायब झालेत। सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।